ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत यावेळेस आपला विषय आहे शांतीसाठी ध्यान करावे शांतीसाठी ध्यान करावे हा आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आणि सगळ्यांनाच शांती पाहिजे आज आपण बघतो की समाजामध्ये एवढी अशांती आहे कुठेही शांती नाही संपूर्ण जग आज अशांतीमध्ये अशांतीमध्ये पोळत आहे असं आपण म्हणू शकतो तेव्हा सगळ्या जगाला आज शांती पाहिजे आता ही शांती प्राप्त कशी करायची त्यामधला एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे ध्यान मन कितीही चंचल असलं तरी त्याला स्थिर करण्याचं साधन म्हणजे ध्यान म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात इट इज मेडिटेशन दॅट ब्रिंग्स अस नियरर टू गॉड दॅन एनिथिंग येल्स ध्यानच एक हे असं आहे की आपल्याला ते भगवंताच्या जवळ लवकरात लवकर घेऊन जाऊ शकते डोंट वेस्ट युअर टाईम इन गॉसिप बट मेडिटेट इन सायलेन्स अँड बी ए डायनॅमो ऑफ स्पिरिच्युआलिटी सामाजी म्हणतात की रुथा वाचा ते तुमचा व्यर्थ वेळ गमावू नका एकांतात शांतपणे ध्यान करा आणि अध्यात्माचा शक्ती स्रोत बनून जा म्हणजे ध्यानाला किती महत्त्व दिलं आहे भगवान बुद्धांनी तर त्यांचं सगळं तत्त्वज्ञान ह्या ध्यानावरच केंद्रित केलेला आहे अष्टांग मार्ग त्यांचा तेव्हा आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला मनाची शांती प्राप्त करता येईल तर यामध्ये नऊ कडवी आहेत आणि या नऊ कडव्याच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत विषय फार मोठा आहे पण आपल्याला जरा आटोपतं घ्यावं लागेल कारण आपल्याला मर्यादित वेळ आहे पहिलं कडवं आहे चंचल हे मन नाही कधी होत स्थिर ध्यान हेची साधन सांगती संत थोरं चंचल हे मन नाही कधी होत स्थिर ध्यान हेची साधनं सांगती संत थोरं तेव्हा मनाचा स्वभाव कसा आहे चंचल आहे स्वभावानेच ते चंचल आहे भगवान पण म्हणतात मला माहिती आहे हे मन चंचल आहे पण अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींमुळे त्याला एकाग्र करता येतं अर्जुनाचा प्रश्न होता की भगवंता हे मन फार चंचल आहे चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम् भगवंता एवढं मन चंचल आहे की त्याला कसं कंट्रोल करायचं प्रमाथी आहे बलवद आहे दृढम आहे तेव्हा भगवान म्हणतात अभ्यासेनं तुकावून ते गृह गृहेते मला माहिती आहे कठीण आहे पण अशक्य नाही आहे शक्य आहे करता येतं तेव्हा चंचल हे मन नाही कधी होतं स्थिर ध्यान हेची साधनं सांगती संत थोर त्या मनाचे अनेक प्रकार आहे पतंजली म्हणतात पाच प्रकारचं मन आहे मूढ विक्षिप्त क्षिप्त एकाग्र आणि निरुद्ध हे मनाचे पाच प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात खालच्या पातळीचं मन आहे मूढ म्हणजे तामसिक नुसतं आळसामध्ये पडून राहणं मग विक्षिप्त आहे म्हणजे चंचल आणि क्षिप्त म्हणजे फारच चंचल बंदरासारखं उड्या मारणारं मन कधीच स्थिर होत नाही त्यानंतर मग एकाग्र आणि मग निरुद्ध असे मनाचे पाच प्रकार आहेत तेव्हा मुढं मनापेक्षा मन आपलं चंचल असलेलं केव्हाही बरं कारण आळसामध्ये दगडा धोंड्यासारखं पडून राहण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं पण मन जर ओव्हर ॲक्टिव्ह झालं खूपच चंचल झालं तर मग मात्र आपल्याला जीवनामध्ये प्रॉब्लेम होतात जीवनामध्ये अशांती येते मग त्याला आपल्याला सत्वगुणाकडे न्यायचं आहे तमोगुणाला क्रॉस करून रजोगुण त्याच्यानंतर मग सत्वगुण त्या मनाला रजोगुणामधून सत्वगुणामध्ये नेण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे म्हणून सांगितलं आहे की हे मन चंचल आहे स्वभावानं त्याला एकाग्र करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच पतंजलीने आपल्याला अष्टांगयोग दिलेला आहे पतंजलीचं योगसूत्र तुम्हाला माहीत असेल त्या योगसूत्रामध्ये त्यांनी स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळं काही सांगितलेलं आहे तेव्हा बघूया या मनाला कशाप्रकारे आपल्याला ध्यानाच्याद्वारे कंट्रोल करता येईल पण ध्यान मात्र एकमेव साधन आहे की ज्यामुळे मनाला आपण लवकरात लवकर एकाग्र करू शकतो आणि मन एकाग्र झालं की त्या मनाद्वारे आपण ज्ञान प्राप्त करू शकतो सगळं ज्ञान आपल्यामध्येच आहे किंवा प्रकृतीमध्ये जरी जे ज्ञान आहे तरी ते सुद्धा आपलं मन एकाग्र झाल्याशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही वैज्ञानिक एवढे शोध लावतात ते कसे लावतात मनाला एकाग्र करून ऋषींनी शोध लावले कसे लावले मनाला एकाग्र करून तेव्हा मनाला एकाग्र केल्याशिवाय काहीही प्राप्त होणार नाही पूर्वजन्मीचे संस्कार प्रभाव गाजविती ध्यान अभ्यासकरिता शुद्ध होते मती तर हे आपलं मन चंचल असण्याला कारण काय आहे कारण आपले अनेक जन्माचे संस्कार पडलेले आहे आपल्या मनाचे तीन भाग आहे एक अचेतन किंवा अवचेतन मन चेतन मन आणि अतिचेतन मन आता ह्या अवचेतन मनामध्ये मना जन्मोजन्मीचे सगळे संस्कार पडलेले आहेत आपण जे काही कर्म केले जे काही विचार केले ते सगळंच्या सगळं त्यामध्ये साचलेलं आहे संस्कार रूपानं टेंडन्सीच्या रूपानं आता हे संस्कार आपल्याला आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात आपण जरी निश्चय केला की मी हे करणार पण ते आपल्याला करू देत नाही त्यामुळे आपली कंडिशन फार असह्य होऊन जाते हेल्पलेस होते आपण काही करू शकत नाही कारण आपलं चेतन मन फारच थोडं आहे पण त्याच्या पाठीमागे जे अचेतन मन आहे ते एक मोठा पहाडच आहे मोठाच्या मोठा, मोठा डोंगरच आहे दडलेला तेव्हा हे अचेतन मनच आपल्या चेतन मनाला मना नेहमी गाईड करत असते आणि आपण त्यानुसारच वागत असतो कारण आपल्यामध्ये तेवढी इच्छाशक्ती नसते की आपण अवचेतन मनाला कंट्रोल करू शकू पण ध्यान केल्यामुळे काय होतं ध्यान केल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही संस्कार पडले आहेत जो काही कचरा आपण जन्मोजन्मी साठवलेला आहे तो सगळ्याच्या सगळा कचरा आपण ध्यानाच्या माध्यमातून नष्ट करू शकतो त्याला पूर्णपणे जाळून टाकू शकतो म्हणून ध्यानाला म्हटलं आहे मंथन जेव्हा समुद्राचं मंथन केलं तेव्हा समुद्रामधून काय आलं चांगल्या गोष्टी आल्या ऐरावत आला लक्ष्मी आली पण शेवटी हलाहल पण आलं विष पण आलं तेव्हा आपल्या मनामध्ये जे काही चांगलं आणि वाईट असेल ते सगळं बाहेर पडेल केव्हा जेव्हा आपण ध्यानाद्वारे आपल्या मनाला चर्निंग करू आपल्या मनाची घुसळण करू तेव्हा या मनामध्ये जे काही साचलेलं आहे ते सगळंच्या सगळं बाहेर पडेल कारण मनाला शुद्ध करण्यासाठी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही एखादा कपडा असेल तुम्ही साबण लावून त्याला शुद्ध करू शकता आपण मनाला तसं करता येत नाही तेव्हा मनामधले साचलेले संस्कार सगळी घाण जर काढून टाकायची असेल तर आपल्याला ध्यान करावंच लागेल ध्यानाद्वारेच आपण मनाचं चा मर मंथन करून हे सगळं बाहेर काढून फेकू शकतो जसं बाल्टीमध्ये पाणी असेल गढूळ असेल तुम्ही ते नळाखाली ठेवून द्या पाणी शुद्ध पाणी सोडा ते शुद्ध पाणी आत गेलं की ते गढूळ पाणी आपोआपच बाहेर पडतं तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यान करता जेव्हा तुम्ही चांगलं चिंतन करता तेव्हा आतला कचरा आपोआपच बाहेर पडतो तुमच्या नकळत पडतो तुम्हाला जाणून घेण्याची गरज पण नसते म्हणून आपलं अचेतन मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला नियमितपणे ध्यान करणं आवश्यक आहे पूर्वजन्मीचे संस्कार प्रभाव गाजविती ध्यान अभ्यास अभ्यासकरिता शुद्ध होते मती रेग्युलर ध्यान केल्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड शुद्ध होते आपलं मन पवित्र होते म्हणून ध्यान करणं अतिशय आवश्यक आहे शांती सुख जर हवे असेल जीवनात दोनही वेळा तरी ध्यान करावे नियमित शांती सुख जर हवे असेल जीवनात दोन वेळा तरी ध्यान करावे नियमित तुम्हाला जीवनामध्ये जर शांती आणि सुख पाहिजे असेल तर दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी ध्यान करा तुम्ही आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी दररोज चार वेळा भोजन करता तुम्ही शरीराला आहार देता पण तुम्ही तुमच्या मनाला आहार देता का तुम्ही तुम्हाला मनाला आहार देत नाही ते मन भुकेलेलं आहे पण तुम्ही त्याला आहारच देत नाही मग ते मन शांत होणार कसं ते अशांतच राहणार म्हणजे जसं आपण शरीराला चार वेळा भोजन देतो तसं मनाला पण कमीत कमी दोन वेळा तरी आहार दिला पाहिजे आणि ह्या दोन वेळा म्हणजे ब्रह्ममुहूर्त सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन वेळा अतिशय महत्त्वाच्या आहे सूर्योदय होण्यापूर्वी कमीत कमी एक तास ना की पाच ते सहा किंवा चार वाजेपासून तर सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत ही वेळ अतिशय उत्तम असते सगळं नेचर शांत असते सगळा निसर्ग शांत असतो सगळं जग शांत असते आपलं मन पण शांत असते आपल्या आपल्याला झोप झाल्यामुळे आपण सगळं विसरून जातो अशा वेळेस मन सहज एकाग्र होऊ शकते म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्ती दररोज ध्यान करण्याचा अभ्यास केलाच पाहिजे ती वेळ आपण व्यर्थ झोपेमध्ये गमावू नये त्या वेळेला फार महत्त्व आहे कारण त्यावेळेस वातावरणामध्ये खूप व्हायब्रेशन असतात त्यामुळे ते व्हायब्रेशन वातावरण स्पंदन असल्यामुळे आपल्याला आपोआप मदत करतात आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात म्हणून सकाळी एक तास सुरुवातीला अर्धा तास करा नंतर हळूहळू वेळ वाढवा एक तासापर्यंत करा आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर लगेच अर्धा ते एक तास जास्त करायची गरज नाही सुरुवातीला एकदम जास्त करण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा या दोन वेळेला तरी कमीत कमी ध्यान केलं पाहिजे ध्यानाची वेळा ठीक ठीक करा त्याच वेळेस ध्यान करा त्याच ठिकाणी करा त्याच जागेवर करा आणि जेवण झाल्यानंतर लगेच ध्यान करू नका तेव्हा कमीत कमी दोन वेळा तरी ध्यान करायला पाहिजे कारण जर तुमचं मन जर शांत नसेल तर तुम्हाला सुख आणि शांती जीवनात कशी मिळणार गीतेमध्ये एक छान श्लोक आहे नास्ती बुद्धीर अयुक्तश नचायुक्तश्य भावना नचा भाव येत शांती अशांतश्य कुठं सुखम गीतेमध्ये भगवान म्हणतात की बुद्धिर अयुक्तश ज्याचं मन अयुक्त आहे म्हणजे ज्याचं मन चंचल आहे नास्ती बुद्धी त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही त्याच्या बुद्धीमध्ये विवेकशक्ती राहत नाही तो निर्णय घेऊ शकत नाही नास्ती बुद्धी अयुक्तश ज्याचं मन चंचल आहे त्याला त्याला बुद्धी लाभू शकत नाही ज्याचं मन चंचल आहे त्याच्या हृदयामध्ये चांगल्या भावाची उत्पत्ती होत नाही नचायुक्तश्य भावना ज्याचं मन युक्त नाही ज्याचं अयुक्त मन आहे चंचल मन आहे त्याच्या हृदयामध्ये चांगल्या भावना पण निर्माण होत नाही दया करुणा प्रेम भक्ती ह्या भावना येतच नाही नचा भाव आहे शांती अशांतश्य कुठं सुखम जर त्याच्या हृदयामध्ये चांगल्या भावनाच नसेल चांगलं फिलिंगच नसेल तर त्याला शांती कशी मिळणार आणि जर त्याला शांती नसेल अशांताच्या कुठं सुखम त्याला सुख तरी कुठे मिळणार म्हणजे बघा मन जर चंचल असेल तर जीवनामध्ये आपल्याला चांगली बुद्धी मिळत नाही आपल्या हृदयाचा विकास होत नाही आपल्या जीवनामध्ये शांती राहत नाही आपल्या जीवनामध्ये सुख राहत नाही हे सगळं कशामुळे अशांत मनामुळे म्हणून मनाला शांत करण्यासाठी नियमितपणे ध्यान केलंच पाहिजे मित्रांनो कमीत कमी दोन वेळा तरी तुम्ही ध्यान करा ध्यान करण्याशी बसावे सरळ स्थिर मन एकाग्र करावे आपुल्या इष्टावर आता ध्यान करायला बसल्यानंतर काय करायचं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या आसनावर ध्यान करायला बसतो तेव्हा आपलं शरीर आपण सरळ ठेवलं पाहिजे ताठ बसणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमचं शरीर कुठेही वागता कामा नये किंवा तुमच्या शरीरामध्ये हालचाली व्हायला नको ग्लासमध्ये पाणी आहे तो ग्लास हल्ला तर पाणी हालेल ते पाणी म्हणजे आपलं मन आहे आणि शरीर म्हणजे ग्लास आहे आता हे शरीर जर हल्लं तर आपलं मनही हालेल तेव्हा मनाला शांत करण्यासाठी प्रथम म्हणजे शरीराला शांत करावं लागतं म्हणून एखाद्या पुतळ्यासारखं बसायचं पतंजली म्हणतात स्थिर सुखम आसनम तुमचं आसन स्थिर असलं पाहिजे आणि सुखम कम्फर्टेबल असलं पाहिजे कुठेही पायामध्ये पेन होते हातामध्ये पेन होते असं व्हायला नको कुठेही तुमच्या शरीरामध्ये वेदना व्हायला नको तुम्ही अशा प्रकारे बसला की तुमच्या शरीरामध्ये वेदना होते तर मन तिथेच जाईल आता पद्मासन तसं फार चांगलं आहे पण कठीण आहे तुम्ही पद्मासनामध्ये बसला तर तुम्हाला तिथे दुखायला लागेल तुम्ही बसू शकणार नाही म्हणून पद्मासनामध्ये बसू शकता अर्ध पद्मासनामध्ये बसू शकता सुखासनामध्ये बसू शक शकता आणि वज्रासनामध्ये ही चार आसनं आहेत त्या कोणत्याही आसनामधलं एक आसन तुम्ही घेऊ शकता की जे आसन तुम्हाला सोयीचं राहील बसल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही सरळ का बसलं पाहिजे कारण आपला हा जो मेरुदंड आहे ना मागे हा मेरुदंड आपला सरळ राहिला पाहिजे का कारण ह्या मेरुदंडाच्या मुळाशी कुंडलिनी शक्ती असते आणि ही कुंडलिनी शक्ती तिथे निद्रिस्त असते आणि आपल्या मेरुदंडामध्ये तीन नाडे आहेत लक्षात ठेवा इड इडा पिंगळा आणि सुषुम्ना सरळ मध्यभागी सुषुम्ना आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला इडा आणि पिंगळा आहे आता हा मेरुदंड जर सरळ नसेल तर ती कुंडलिनी शक्ती वर जाणार कशी कारण आपल्या मेरुदंडामध्ये सात चक्र आहे आणि ही कुंडलिनी शक्ती मुळाशी बसलेली आहे त्याला म्हटलं आहे मुलाधार मुलाधार इथलं मणिपूर स्वाधिष्ठान अनाहत विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार असे सात चक्र आपल्या मेरुदंडामध्ये आहे सगळ्यात जे खालचं आहे त्याला मुलाधार म्हटला आहे तिथे कुंडलीने निद्रिस्त असते त्यानंतर मग थोडं वर गेलं तर मणिपूर आहे मग पोटामध्ये आलं तर मग इथे स्वाधिष्ठान आहे हृदयामध्ये अनाहात आहे गळ्यामध्ये विशुद्ध आहे इथे आज्ञाचक्र आहे आणि वरती सहस्रार आहे तेव्हा ध्यान केल्यामुळे ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जागी होते तेव्हा सुषुम्ना नाडीचं दार उघडते आणि त्या सुषुम्ना नाडीमधून वर 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 ती वरवर जाते एका एका केंद्रावर जाऊन स्पर्श करते तिथे वेगवेगळी कमळ आहे ती हृदयामध्ये आली की हृदयामध्ये आपल्याला ज्योतीचं दर्शन होतं हृदयामध्ये भगवंताचं दर्शन होतं मग हळूहळू वर ती सहस्रारात जाते मग मनुष्याला समाधी लागते आता ती कुंडलिनी शक्तीचा प्रवास जर सोपा झाला पाहिजे तिच्या मार्गामध्ये अडथळे यायला नको म्हणून आपण आपला मेरुदंड नेहमी सरळच ठेवला पाहिजे आपण जर सरळ बसलो अभ्यासाला म्हणा की कशालाही म्हणा तर आपलं मन बघा एकाग्र राहतं आपलं शरीर वाकलं की मनामध्ये पण खूप वाईट विचार येतात तेव्हा शक्यतोवर चालायच्या वेळेस ताट चालायचं ताट बसायचं ही सवयच लावून घ्यायची फक्त ध्यानासाठीच नव्हे तेव्हा अशा प्रकारे सांगितलं आहे की ध्यान करण्याशी बसावे सरळ स्थिर सरळ बसा आणि स्थिर बसा एकदम शांत बसा मन एकाग्र करावे आपुल्या इष्टावर आता मन एकाग्र कुठे करायचं तेव्हा ध्यानाच्या बऱ्याच पद्धती सांगितलेल्या आहे आपण पुढे बघणारच आहोत तेव्हा ध्यानाच्या पद्धतीमध्ये आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे इष्ट म्हणजे काय तुमच्या आवडीची देवता तुम्हाला भगवान शंकर आवडतो ठीक आहे तुम्हाला राम आवडतो तुम्हाला कृष्ण आवडतो तुम्हाला देवी आवडते तुम्हाला गणेश आवडते तुम्हाला विठ्ठल आवडतो काहीच प्रश्न नाही तुम्ही कोणत्याही देवदेवतावर तुमचं मन स्थिर करू शकता सुरुवातीला खूप आवश्यक आहे मित्रांनो कारण साकार आणि निराकार ह्या ध्यानाच्या दोन पद्धती आहेत पण सुरुवातीला जर मन स्थिर करायचं असेल तर आपल्याला काहीतरी आधार घ्यावा लागतो त्याशिवाय मनाला स्थिर करता येत नाही म्हणून आपल्याला आधार घ्यावा लागतो कशाचा तरी कोणत्या तरी देवाचा देवतेचा तेव्हा आपण बाहेर पण कल्पना करू शकतो किंवा मंदिरात गेलो मूर्ती बघितली त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे आपण अशी कल्पना करतो आणि मूर्तीसमोर बसून ध्यान करतो तुमच्या घरी तुम्ही फोटो शिव ठेवू शकता त्या फोटोकडे बघत तुम्ही ध्यान करू शकता नंतर डोळे बंद करा कारण डोळे बंद नाही केले तरी बाकी सगळं बाहेरचं दिसेल मग डोळे बंद करा आणि त्याच भगवंताची तुमच्या हृदयामध्ये कल्पना करा आपलं हृदयच भगवंताचं मंदिर आहे तो तिथे नित्य विराजमान आहे तो आनंद स्वरूप आहे त्या परमेश्वराचं तुमच्या हृदयामध्ये चिंतन करा डोळे बंद करून बसल्यानंतर तुम्ही तुमच्या इष्टावर चिंतन करा इष्ट म्हणजे तुमच्या आवडीची देवता तुम्ही गुरुकडून मंत्र घेऊ शकता त्या मंत्राचा जप करू शकता त्या मूर्तीवर तुम्ही भगवंताचं ध्यान करू शकता कल्पना करा की तुमच्या हृदयामध्ये असलेली मूर्ती ती काही जड नाही आहे चेतन आहे चैतन्य स्वरूप आहे ज्योतिर्मय आहे ती जिवंत आहे अशी कल्पना करा तुमची प्रार्थना ऐकत आहे तुम्ही जे काही करता ते सगळं बघत आहे अशी कल्पना करून तुमच्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करा भगवंताची कल्पना करा म्हणून ध्यान करण्याशी बसावे सरळ स्थिर मन एकाग्र करावे आपुल्या इष्टावर आपल्या इष्टावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा स्थिर बसून सरळ बसून त्यानंतर प्रयत्न करावा पवित्र होण्याचा प्रयत्न करावा पवित्र होण्याचा करुणी संयम इंद्रिय मनाचा त्या ध्यान ध्यान करण्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आपलं जीवन जर पवित्र नसेल आपण सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी करत असू आपल्यामध्ये अनेक दुर्गुण असेल आपलं चारित्र्य चांगलं नसेल तर आपलं ध्यान कधीही चांगलं होणार नाही तेव्हा पहिले म्हणजे आपलं चारित्र्य आपल्याला घडवायचं आहे म्हणून पतंजलीने यमा आणि नियमा सांगितला आहे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वरप्रिधान आणि अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य अपरिग्रह हे सगळं कशासाठी तर मनाला पवित्र करण्यासाठी म्हणजे आपलं जीवन चांगलं पाहिजे आपण जर चांगल्या प्रकारे जीवन जगत नसू इंद्रिय इंद्रियमनावर काहीही कंट्रोल नसेल आणि तरी आपण ध्यान करत असू तर आपल्याला ध्यानामुळे लवकर फायदा होणार नाही त्याची फळं दिसणार नाही कारण तुम्ही त्याप्रकारे जीवनच जगत नाही तुम्हाला योगी व्हायचं आहे पण तुमचा काहीच कंट्रोल नाही आहे तेव्हा इथे तुम्हाला, ते तुम्हाला जीवनामध्ये पवित्रता आणण्यासाठी मनाला पवित्र करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे आणि जीवनामध्ये नैतिक मूल्य काहीतरी ठेवली पाहिजे नैतिक मूल्याचं आचरण केलं पाहिजे तेव्हा कुठे तुम्ही ध्यान करू शकाल नंतर आपण बघूया प्रार्थना करावी जगाच्या कल्याणाची मदत घ्यावी प्राणायाम जपादींची तेव्हा ध्यानाला बसल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मन एकदम काही एकाग्र होत नाही तेव्हा सुरुवातीला जर मन एकाग्र होत नसेल तर काय करायचं थोडा वेळ प्राणायाम करायचा ज्याला आपण अनुलोम आणि विलोम म्हणतो एका नागपूरने श्वास घ्यायचा भाग बंद करून दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा प्रकारे एक पाच मिनटं जर आपण अनुलोम विलोम केला दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर सोडला तर बऱ्यापैकी मन आपलं शांत होतं कारण आपला श्वासोश्वास आणि आपले विचार यामध्ये फार जवळचा संबंध आहे जेवढा आपण श्वासोच्वासावर कंट्रोल करू तेवढ्या आपल्या मनाच्या विचारावर पण कंट्रोल येईल म्हणून ध्यान करण्यापूर्वी एक पाच मिनटं प्राणायाम करा प्राणायामाची मदत घ्या त्यानंतर काय करा प्रार्थना करा सगळ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करा की भगवंता सगळी तुझी संतान आहे सगळ्यांना सुखी ठेव सर्वे भवतु सुखीनं सर्वे संतु निरामया सर्वे भद्रानी पश्यन्तु माकचित दुःख भाग भवेत सगळ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करा तुमचं मन शांत होईल त्यानंतर तुम्ही जर गुरु केला असेल तर तो जप करा मंत्राचा तुमचं मन जर एकाग्र होत नसेल तर मंत्राचा जप करा भगवंताला हात जोडून प्रार्थना करा की भगवंता मला मदत कर माझं मन फार चंचल आहे माझ्या मनाला स्थिर करायला मला मदत कर तेव्हा भगवंताला प्रार्थना करा थोडा प्राणायाम करा थोडा जप करा आणि संगीताचा आश्रय घ्या तुम्ही काही भजनं म्हणा किंवा स्तोत्र म्हणा किंवा ऐका म्हणजे मन हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागेल आणि ध्यान मी तुम्हाला सांगितलं पतंजलीने म्हटलं आहे ध्यानाचे तीन प्रकार त्यांनी सांगितले आहे वितराग विषयं विषयम वा चित्तम तुम्ही अशाच प्र लोक माणसावर किंवा गुरुवर किंवा भगवंतावर ध्यान करा की ज्यांचं जीवन पवित्र आहे तुम्ही कुणावरही ध्यान करू शकत नाही म्हणून आपण भगवंतावर ध्यान करतो कारण भगवंत म्हणजे पवित्रतेची मूर्ती म्हणून भगवंतामध्ये सगळं चांगलं म्हणून भगवंतावर ध्यान करा सुरुवातीला बाहेर करा नंतर आतमध्ये करा जर तुमचा विश्वास नसेल मूर्तीवर किंवा देवावर तर तुम्ही कल्पना करा तुमच्या हृदयामध्ये एक ज्योती आहे विशोकावा ज्योतिष्मती तुमच्या हृदयामध्ये एक ज्योती तेवत आहे ती प्रकाशमय आहे त्या ज्योतीवर तुम्ही ध्यान करा डोळे बंद करून त्या ज्योतीचा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये सगळंच पसरलेला आहे तुमच्या इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे अशा प्रकारे तो दिवाद ज्योत तुमच्या हृदयामध्ये आहे असं ध्यान करा किंवा तेही जमत नसेल तर शांत बसून नुसतं मनामधल्या विचारांकडे बघा शांत बसा डोळे बंद करून आणि बघा तुमच्यामध्ये काय काय मनामध्ये विचार येतात नुसतं तुमच्या विचाराकडे बघत राहा त्या मनाशी एक होऊ नका स्वतःला अलग करा साक्षी स्वरूप तुम्ही मनापासून स्वतःला वेगळं करा आणि मनातल्या विचाराकडे बघा ते वेदांताचं ध्यान आहे तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ध्यान करा ह्या दोन तीन प्रकारापैकी कोणताही एक प्रकार तुम्ही निवडू शकता म्हणून प्रार्थना करावी जगाच्या कल्याणाशी मदत घ्यावी प्राणायाम जपादीची जे प्राणायाम आणि जपाची आपण मदत घ्यायची संगीताची मदत घ्यायची आणि ह्या तीन प्रकारापैकी जो प्रकार आवडेल त्या प्रकारे आपण ध्यान करायचं पुन्हा पुन्हा मन धावं घेईल बाहेर प्रयत्नपूर्वक करावे त्याला स्थिर तर मनाचा स्वभाव आहे की पुन्हा पुन्हा ते बाहेर जाईल स्वाभाविक आहे कारण मन चंचल आहे तुम्ही मनाला फोकस करायचा प्रयत्न करता ते पाच मिनटामध्ये पुन्हा बाहेर जाते काहीच हरकत नाही पुन्हा त्याला परत आणा पुन्हा जाईल ते पुन्हा त्याला परत आणा असं करता करता जर तुम्ही बारा सेकंद जरी तुम्ही मन तुमचं एका गोष्टीवर स्थिर करू शकला त्याला एक धारणा म्हटला आहे बारा इंटू बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस सेकंद अडीच मिनटं जर तुम्ही मन तुमचं फोकस केलं तर ती एक धा ध्यान आहे एक ध्यान असे बारा इंटू टू पॉईंट फाईव्ह अठ्ठावीस मिनटं जर तुम्ही एकाच मूर्तीवर मन स्थिर करू शकला तर तुम्हाला समाधी लाभते बघा किती सायंटिफिक आहे की तुम्हाला अर्ध्या घंट्यामध्ये समाधीची अवस्था प्राप्त होते त्या अर्ध्या घंट्यामध्ये भगवंताशिवाय दुसरा कोणताही विचार मनामध्ये यायला नको भगवंताला व्याकुळ होऊन प्रार्थना करा भगवंता दर्शन दे तू अगदी माझ्या हृदयामध्येच आहे मला दर्शन दे प्रार्थना करा त्याच्या पादपद्मावर ध्यान करा त्याच्या नावाचा जप करा त्याच्या लीचं चिंतन करा आणि कसंही करून मनाला भगवंतावर स्थिर करा मनामध्ये बाकीचे विचार येतील ते सगळे विचार काढून टाका नो एंट्री त्यांना सांगत नाही आता नाही हे ध्यानाची वेळ आहे आता तुम्ही येऊ नका तेव्हा पुन्हा 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 प्रयत्न करता करता मग काय होतं आपलं मन शांत होतं नंतर सतत दीर्घकाळ ध्यान करीत जाता आनंद लाभेलं नाही उरणारं चिंता तुम्ही सतत आणि दीर्घकाळ जर ध्यान करत राहिलेत तर तुम्हाला आतमध्ये आनंद मिळेल आनंदाचे किती प्रकार आहेत ध्यानानंद जपानंद भजनानंद ब्रह्मानंद किती प्रकारचे आनंद आहे तेव्हा सुरुवातीला जर तुम्ही सवय लावली ध्यान करायची तर काही दिवसामध्येच तुम्हाला आतमध्ये आनंद मिळायला लागेल त्या ध्यानानंदामध्ये तुम्ही एवढे रमून जाल की तुम्हाला खूप ध्यान करावं असं वाटेल स्वामी विवेकानंद बारा बारा घंटे ध्यान करायचे त्यांचं मन ध्यानामध्ये रमून जायचं कारण त्यांना आतमधला आनंद मिळत होता कारण आपल्या आतमध्ये आनंद हो आहेच तो भगवंत आनंद स्वरूपच आहे तेव्हा तुम्ही जर ही सवय लावली पतंजली म्हणतात दीर्घकाळ नै नाई, नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी इथे म्हणतात पतंजली दीर्घकाळ सतत करायचं आहे दीर्घकाळ करायचं आहे आणि सतत करायचं आहे त्यामध्ये एक गॅप नको म्हणजे अनेक वर्ष नियमितपणे दररोज जर तुम्ही ध्यान करत राहिला तर काही वर्षामध्येच तुमचं मन शांत होईल आणि तुमचं मन शांत झालं की तो आतला जो आनंद आहे तो तुम्हाला अनुभवता येईल आणि जेव्हा तो आनंद तुम्ही अनुभवाल तेव्हा मग तुम्हाला काहीही चिंता राहणार नाही आता कोठे धावे म्हण आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद तुकाराम महाराज म्हणतात की आता मा माझं मन कुठे धावणार आहे कुठे जाणार आहे आता कोठे धावे आहे तुझे चरण देखली या हृदयामध्ये तुझे चरण बघितले त्यामुळे काय झालं भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद आता सगळं दुःख गेलं आता आनंदच आनंद आहे बघा सुरुवातीला तुम्हाला जोर करून सवय लावावी लागते पण एकदा सवय लागली आणि तुमचं मन जर ध्यानामध्ये रमायला लागलं तर मग मात्र तुम्हाला जोर करून करावं लागत नाही कारण तो आतला आनंदच तुम्हाला ध्यान करायला प्रेरित करेल तुम्ही ध्यान केल्याशिवाय राहू शकणार नाही तुम्हाला ध्यान केल्याशिवाय करमणारच नाही तुम्हाला ते ध्यान करण्याचं व्यसनच लागून जाईल जर तुम्ही अशा प्रकारे भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक निरंतर आणि दीर्घकाळ करत राहिला तर हे परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील नक्कीचं घडेल जीवनात चमत्कार नक्कीचं घडेल जीवनात चमत्कार तुटतील सर्व बंध उघडेल मुक्तीद्वारं तेव्हा काय म्हटलं आहे नक्कीच घडेल जीवन आता चमत्कार एक दिवस तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडेल तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे काय आहे मी काय बघतोय तेव्हा काय होईल तुटतील सर्व बंध उघडेल मुक्तीद्वार सगळे बंधन जन्म मृत्यू जरा व्याधी सगळेच्या सगळे बंधनं गळून पडतील मग जरा नाही जन्म नाही मृत्यू नाही व्याधी नाही बंधन नाही काही नाही ह्या शरीराचं बंधन पण नाही तुम्ही आत्मानंदामध्ये विलीन होऊन जाल ती समाधीची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही ह्याच जीवनामध्ये मुक्त होऊन मनुष्य जीवनाचं सार्थक कराल त्यासाठीच तर मनुष्य देह आहे तर ह्या नियमित ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे मनुष्य त्या समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे त्याची सगळी बंधनं गळून पडतात आणि याच जन्मामध्ये तो जीवनमुक्त होतो सगळे संत जीवनमुक्त होते ते पण आपल्यासारखेच होते पण त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी भगवंताचं नामस्मरण करून भगवंताचं ध्यान करून शेवटी त्यांनी आनंद प्राप्त केला आणि स्वतःला जाणून घेऊन शेवटी ते सगळ्या बंधनातून मुक्त झाले तर बघा मित्रांनो जर आपण नियमित ध्यानाचा अभ्यास केला तर आपल्याला नुसती या जगामध्ये शांती मिळणार नाही तर आपला चिरशांती मिळेल आपल्याला कायमची शांती मिळेल कायमचं सुख मिळेल की ज्या सुखामध्ये दुःख बिलकुल राहणार नाही कोणतंही दुःख तिथे स्पर्श करू शकत नाही अनंत आनंद अनंत सुख तुम्हाला प्राप्त होईल कारण तुमचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे तुम्ही आत्मानंद स्वरूपच आहात पण विसरून गेला आहात म्हणून जर शांती आणि सुख जीवनामध्ये पाहिजे असेल तर नियमितपणे ध्यान केलंच पाहिजे आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण संक्षेपामध्ये सगळं बघण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर वाचायचं असेल वा स्वामीजींचा राजयोग वाचा आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये मिळेल आता एकदा आपण ही कविता वाचून घेऊ चंचल हे मन नाही कधी होत स्थिर ध्यान हेची साधनं सांगती संत थोर पूर्वजन्मीचे संस्कार प्रभाव गाजविती ध्यान अभ्यास करिता शुद्ध होते मती शांती सुख जर हवे असेल जीवनात दोन वेळा तरी ध्यान करावे नियमित ध्यान कर न्यासी बसावे सरळ स्थिर मन एकाग्र करावे आपुल्या इष्टावर प्रयत्न करावा पवित्र होण्याचा करुणी संयम इंद्रिय मनाचा प्रार्थना करावी जगाच्या कल्याणाची मदत घ्यावी प्राणायाम जपादींची पुन्हा पुन्हा मन धाव घेईल बाहेर प्रयत्नपूर्वक करावे त्याला स्थिर सतत दीर्घ काळ ध्यान करीत जाता आनंद लाभेल नाही उरणार चिंता नक्कीचं घडेल जीवनात चमत्कार तुटतील सर्व बंध उघडेल मुक्तिद्वार तुटतील सर्व बंध उघडेल मुक्तिद्वार तेव्हा मित्रांनो नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु